फेब्रुवारीच्या सुरुवातीला अमरावती जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत होती असं आकडेवारीवरून दिसतं. पण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. आकडे झपाट्याने वाढू लागले. पाहता पाहता कोरोनाग्रस्तांची संख्या 900 पार पोहोचली. अमरावती जिल्हा कोरोनाचा राज्यातील हॉटस्पॉट बनला. शहर आणि ग्रामीण भागात हा व्हायरस मोठ्या झपाट्याने पसरत होता. पण अमरावतीच्या कोणत्या भागात कोरोनाचा उद्रेक झाला, हा व्हायरस झपाट्याने का पसरला याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. अमरावती शहरात कोरोनाचा उद्रेक झाला तो दस्तूरनगर, रोहिणीनगर, साईनगर, राजापेठ, व्यापारी पेठ आणि कॅम्प या परिसरात. फेब्रुवारीमध्ये अचानक पेशंट वाढलेले आहेत, दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये शहराचा जो मध्य भाग आहे किंवा मध्यमवर्गीय वस्ती जी आहे या ठिकाणी पेशंट्स जास्त आहेत. मागच्या वर्षी ज्या भागामध्ये जास्त पेशंट्स होते, जिथे कंटेनमेंट झोन्स होते, त्या ठिकाणी पेशंट्स फार कमी आहेत. अमरावती शहराच्या साधारण म्हणजे 50% वार्ड्समध्ये पेशंट्स अतिशय कमी आहेत आणि थोड्या पॉश लोकॅलिटीज आहेत अशा ठिकाणी पेशंट जास्त येत आहेत. कारण असं सांगता येणार नाही स्पेसिफिक. महापालिकेचे अधिकारी सांगतात कोरोनाचा संसर्ग शहरातील 50% वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या सर्व भागात दिवसागणिक केसेस वाढत आहेत. कोविडच्या पहिल्या फेजमध्ये आणि आत्ताच्या कोविड फेजमध्ये दोन वेगवेगळे भाग आहेत. आधी ज्या भागातनं कोविडचा प्रसार झाला होता तो स्लम एरियामधनं होता आणि आत्ताचा जो कोविड प्रसार आहे तो उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय एरियातनं दिसून येतोय. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी आठवड्याभराचं लॉकडाऊन करण्यात आलं. पण ही दृश्य पाहता लोकांनी लॉकडाऊन गांभीर्यानं घेतलं नसल्याचं दिसून येतं. शहरात लोक मास्क लावत नव्हते. दुकानं बाजार बंद असले तरी लॉकडाऊन मध्ये लोक बाईक वरून फिरत होते. अमरावती शहरामध्ये सद्यस्थितीला जवळपास 15 आसपास कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेले आहेत. मात्र या कंटेनमेंट झोनची संख्या दिवसेंदिवस वाढते. या कंटेनमेंट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं, संशयितांना ओळखून त्यांची तपासणी करणं हे एक मोठं आव्हान अमरावती महानगरपालिकेच्या समोर आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने खासगी रुग्णालयात आयसीयू आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नाहीयेत. आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढतोय. गेट लाईफ हॉस्पिटल असेल किंवा दयासागर हॉस्पिटल अशा 1-2 हॉस्पिटलला मी जेव्हा फोन केला तर तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की सध्या अमरावतीमध्ये त्यांच्या हॉस्पिटलला आणि इतरही काही हॉस्पिटलला अजिबात बेड खाली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला शेवटी सल्ला दिला आणि माझ्या मित्राची ट्रीटमेंट शेवटी घरूनच आम्ही सुरू केलेली आहे. सरकारी रुग्णालयात 2 दिवसांपूर्वी 73 आयसीयू आणि 181 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होते. पण वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता बेड्सची उपलब्धता हे फार मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. आपण नियोजन तर करतोय आणि त्याच्यामध्ये नुसतं बेड नव्हे पण याच्या सोबत अति आवश्यक लागणारा औषध पुरवठा ऑक्सिजन, रेमडेसिवीर, फॅबिपिरावीर आणि अजून जे त्याच्यामध्ये अति आवश्यक लागते आहेत त्याच्यासुद्धा आपण नियोजन केलेले आहेत. अँड दॅट इज वाय वी हॅव क्रिएटेड दिस कोविड डॅशबोर्ड. त्याच्यामध्ये लोकांना कुठे कुठे रिकामं आहेत दॅट दे विल बी एबल टू नो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आपण असं म्हणतो आहे की आमचे शासकीय रुग्णालयमध्ये कधी पण कोणी आला तर ॲटलीस्ट 100 beds वी आर कीपिंग इट एक्स्ट्रा एट एनी पॉईंट ऑफ टाईम. तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी मास्क न वापरणं, लग्नात हजारोंची उपस्थिती, गर्दी अशा गोष्टी कारणीभूत आहेत. कोरोनाची ही चेन तोडायची असेल तर लॉकडाऊन वाढवणं गरजेचं आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण काही जण आज पॉझिटिव्ह आले, काही जण उद्या पॉझिटिव्ह येणार, तर त्या हिशोबाने कमीत कमी 2 आठवडे पाहिजे. पण सध्याच्या घडीला हा 10 दिवसाचा पिरियड सफिशियंट असावा असं आमचे स्थानिक प्रशासनासाठी पण बोलणं झालं. आता बघू काय होतं आहे. सध्या 7 दिवस दिला आहे. 7 दिवसांच्या शेवटी आपला येणारा जर फिगर आपल्याला ड्रॉप होताना दिसलं तर आम्ही पुन्हा प्रशासनाला जाऊन विनंती करू की 1 आठवडा अजून वाढवा, जेणेकरून ही आपली चेन जी ब्रेक होत आली आहे ती पूर्णपणे ब्रेक व्हावी. अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत रुग्णालयात 1210 रुग्ण उपचार घेत आहेत तर 800 जास्त खाटा उपलब्ध आहेत. येणाऱ्या दिवसात कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यासाठी प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असणार आहे.